हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? वेलकम टू पीआर की दुनिया। आज आपण न्यूट्रेला वेज लॉलीपॉप बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य मी सांगते। न्यूट्रेलाचं क्रश केलेलं आहे, बॉइल्ड करून क्रश केलेलं आहे। पुन्हा 4-5 बटाटे बॉइल्ड क्रश केलेले आहे। तसेच किसलेले गाजर, कोथिंबीर बारीक चिरलेली, ब्रेड क्रम्स, बीटरूट किसलेले आणि बारीक चिरलेली फरसबी आणि हे लसूण मिरची आल्याचं वाटण केलेलं आहे। तसंच हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बाइंडिंगसाठी त्याच्यामध्ये, आणि मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ आणि मिरपूड। सगळ्यात आधी आपण घेणार आहोत हे वाफवलेलं सोयाबीनचं क्रश आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता। अगदी अख्खे जे मिळतात ते सुद्धा बारीक करून वाफवून घेतले तरी चालतील। फरसबी घेतलेली आहे आपण आता, त्यानंतर गाजर आणि असं करून आपण एक एक पदार्थ आणि मसाले त्यात मिक्स करणार आहोत। यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या इन्क्लूड करू शकता। कच्च्या भाज्या घेतल्या तरी चालतील, कारण हे आपण डीप फ्राय करणार आहोत। ह्याचे आपण पॅटीसही बनवू शकतो। सेम कंटेंट वापरून आपण त्याचे पॅटीस छान बनतात। आज मावशी आपल्याला बनवते आहे लॉलीपॉप, वेज लॉलीपॉप। हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ, जेणेकरून त्याचे आपल्याला रोल्स बनवता येतील। आता मावशी कशा प्रकारे वेज लॉलीपॉप बनवते बघा। आपण त्याचा पहिल्यांदा एक गोळा करून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता ब्रेडची स्टिक घालणार आहोत। साईडचं जे कापलेला कडा आहे ते आपण घालणार आहोत आणि तो रोल त्याच्यावरनं फिरवून घेणार आहोत। ही जी ब्रेडची स्टिक आहे ती सुद्धा छान कुरकुरीत होते। रोल करून झाल्यानंतर आपण ब्रेड क्रम्समध्ये त्याला डीप करून घेतो आहे आणि थोडंसं दाबून घेतो आहे की ते बाहेर निघायला नको। परत एकदा बघा तुम्ही। कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी। आता आपण हे वेज लॉलीपॉप फ्राय करून घेणार आहोत। फ्राय करताना एका वेळा 2 किंवा लहान असतील तर 3 ह्याच क्वांटिटीमध्ये फ्राय करा, बिकॉज हे अगदी हलक्या हाताने फ्राय करावं लागतं। तुम्ही बघू शकता की तेल हलक्या हाताने त्याच्यावरती मावशी टाकते आहे, जेणेकरून लगेच त्याला उलटायची गरज नाही। चांगला लालसर रंग येईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे असतात, मग छान कुरकुरीतसुद्धा होतात आणि आतपर्यंत सगळ्या भाज्या शिजल्याही जातात। मी जसं म्हटलं तसे तुम्ही त्याचे पॅटीस शॅलो फ्राई करू शकता। अगदी कमी तेलामध्ये सुद्धा आपल्याला ही चव मिळेल। आता आपण काढूया। काय मस्त कलर आलाय बघा, खूप छान गोल्डन कलर आलेला आहे आणि खायलाही तितकेच छान। वाव, मस्त।
छान सुगंध सुटला होता, आम्हाला खाण्याची घाई झाली होती आणि वैभवी आम्हाला सर्व करत होती. थँक्यू मावशी नवीन रेसिपीसाठी. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच डिअर फ्रेंड्स. असेच नवीन नवीन व्लॉग घेत आम्ही येत राहू.